ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात. शिरोळ तालुक्यातील येड्राव येथील घटना. एक महिला ठार तर 10 जण जखमी. चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील येड्राव येथे ही घटना घडली. या अपघातात लालबी कलबुर्गी राहणारा संगमनगर तारदाळ असं मृताचं नाव असून अन्य 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे तवेरा गाडीतून निघालं होतं. येड्राव येथील नाईक निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ तवेरा क्रमांक MH12EM7422 वाहनावरील चालकाचा दुसऱ्या वाहनाला चुकवताना ताबा सुटल्यामुळे चारचाकी 3-4 पलटी मारत रस्त्याकडेला ओघळीत पडली. अपघातामुळे मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 महिलांना दुखापत झाली असून 5 मुलेही जखमी झाली आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती. महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.